आल्या दिवशी राजकारणात मोठमोठे बदल होत आहेत. वेगवेगळे वादग्रस्त म्हणा किंवा अचंबित करणारे वाक्य राजकारण्यांच्या तोंडातून बाहेर येत आहेत आणि असंख्य असे वाक्य आहेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशामध्ये जर आपण विचार केला तर जो पाठिमागचा 2-2.5 वर्षाचा काळ राहिला त्यामध्ये अनेक पक्षांमध्ये फूट पडली, अनेक नेते बाजूला झाले, अनेक नेते या आणि त्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशामध्येच हे सगळं खापर कुठं ना कुठंतरी फडणवीसांच्या माथी मारण्याचं चर्चा मागच्या काही काळात झाल्या आहेत. आता खऱ्या अर्थानं त्या चर्चा योग्य होत्या अयोग्य होत्या यावर चर्चा करता येऊ शकते, बरेच वाद घालता येऊ शकतात, मतभेद असू शकतात. पण गेल्या 2 दिवसाच्या मध्ये जो एक पुन्हा एक प्रश्न येरणीवर आलाय तो म्हणजे पक्षफुटीबाबत. फडणवीसांनी सांगितलंय की मी पुन्हा येईल जे वाक्य सांगितलं होतं त्यावर अनेक तर्क वितर्क झाले, त्यावर अनेक वादही झालेत, अनेक टीका आरोप सगळं झालं. पण मी शेवटी आलो आणि 2 पक्षांना फोडून आलो आणि हे वाक्य जसं त्यांनी सांगितलं हे वाक्य त्यांनी बोलण्याच्या ओघात म्हटलं की जाणून बुजून म्हटलं. यावर अनेक तर्कवितर्क आहेत पण या पाठीमागचे काय काय कारणं असू शकतात आणि याचा प्रभाव उलटा त्यांच्यावर येऊ शकतो का याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर, आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी. आता विधानसभामध्ये भाषण देताना अनेक वेळा अशी चर्चा झाली की जेव्हा पक्ष फुटण्याच्या तयारीत होता, साहजिकच शिवसेना शिंदेगड बाजूला होण्याच्या तयारीत होता, तेव्हा मध्यरात्री भेटी व्हायच्या आपलं रूप बदलून किंवा मेकअप करून अंगावर घोंगडी घेऊन अशा वेगवेगळ्या पद्धतीनं रात्री भेटी व्हायच्या असं बोललं गेलं. अर्थातच यानंतर पक्ष फुटल्यानंतर हे सगळं खापर कोणाच्या माथ्यावर फोडलं तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. प्रत्येक विरोधी पक्षांनी म्हणजे काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांनी सगळ्यांनी आणि तेव्हाचा विचार करता कुठंतरी अजितदादांनी पण याचं खापर फडणवीसांवर कुठंतरी फोडलं होतं. पण यावर कोणतीही ठोस भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जाहीर केली नव्हती, किंबहुना असंही सांगण्यात आलं होतं की अंतर्गत कलहामुळे हे पक्ष फुटत आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणताही हात नाही आहे, हस्तक्षेप नाही आहे. मात्र काल झालेल्या एका मुलाखतीत स्वतः फडणवीसांनी एका प्रकारे कबुली जबाब दिला आहे की हे पक्ष जे फुटले आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यामध्ये कुठेतरी आपलाच हात आहे, आपणच हे पक्ष फोडून पुन्हा सत्तेवर आलोय असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आता अर्थातच ह्या वक्तव्याविरुद्ध बोलण्याची संधी साहजिकच विरोधकांनी सोडली नाही आणि पवार गट असेल किंवा स्वतः शरद चंद्रजी पवार असेल यांनी सांगितलं की महाराष्ट्राची जी परंपरा होती ती विरोधकांची होती, आरोपांची होती, टीका टिप्पण्याची होती, पण पक्ष फोडण्याची परंपरा नव्हती. ज्यांना पक्षाचे काही धोरणं आवडले नाहीत त्यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला असेल किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचं काम केलं असेल, पण इतर पक्षांना पूर्णपणे फोडण्याचं, एका पक्षाचं रूपांतर 2 पक्षात करण्याचं काम या महाराष्ट्रात कधी झालं नाही आणि ती संस्कृतीही महाराष्ट्राची कधी राहिली नाही. पण जर फडणवीस स्वतः जर हे मान्य करत असतील की हे पक्ष आम्ही फोडलेत आणि सत्तेसाठी फोडलेत तर कुठंतरी महाराष्ट्राचा जो सुसंस्कृत राजकारणाचा भाग आहे तो बदलण्यासाठी, तो कुठंतरी बदलण्यासाठी आणि खराब करण्यासाठी जर कोणाचं नाव मध्ये असेल, जर कोणी कारणीभूत असेल तर ते फडणवीस आहे. आता बोलण्याच्या ओघात फडणवीसांनी हे वाक्य जरी काढलं असेल तरी आगामी काळात ह्याच वाक्याचा उपयोग करून विरोधक त्यांच्यावर तुटून पडणार आहेत. कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा फडणवीस यांच्यामुळं वाईट झालाय का, बाजूला पडलाय का, किंवा जो सुसंस्कृतपणा महाराष्ट्राची खरी ओळख होती ती फडणवीस यांच्यामुळे बिघडली आहे का, हा प्रश्न उपस्थित करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत असेल किंवा विधानसभा निवडणुकीत असेल हा प्रश्न नक्कीच शरद पवार गट असेल, शिवसेना गट असेल आणि काँग्रेस असेल ते मुख्य मुद्द्यावर आणतील आणि याला विरोध करतील. आता याचा विपरीत परिणाम निवडणुकीत आणि मतदारांवर कसा होईल, काय होईल, येणारे वेळच सांगेल. पण याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.